नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक मित्रांनो, मी आज तुम्हाला 10वी आणि 12वी 17 नंबरचे फॉर्म कशा पद्धतीने भरले जातात आणि त्याची ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने चालती या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी मार्गदर्शन करणार आहे. जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 10वी दिलेली नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 12वी दिलेली नाही आणि त्यांचं स्वप्न आहे की 12वी पास व्हायचं आहे, तर जे विद्यार्थी हाऊसवाईफ आहेत मुली किंवा कुठेतरी जॉबला आहेत पण त्यांचं शिक्षण अपूर राहिलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा आपण व्हिडिओ बनवत आहे. तर आपण आता 10वी पहिल्यांदा 10वीला 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्र लागतात आणि त्याची प्रोसेस कशा पद्धतीने होते हे आपण थोडक्यात आता समजून घेणार आहोत या स्क्रीनच्या माध्यमातून. तर आता हे बघतोय आपण की 10वी आणि 12वीची ऍडमिशन प्रक्रिया. तर आता आपण 10वी संदर्भात आपण बघूया. तर 10वीसाठी आपल्याला पहिलं जे डॉक्युमेंट लागतं ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड लागतं दुसरं डॉक्युमेंट, तिसरं डॉक्युमेंट जे आहे ते तुमचं जर एज्युकेशनमध्ये गॅप असेल तर ते गॅप सर्टिफिकेट तुम्हाला वकिलामार्फत किंवा आरोग्य सेतूमधून तुम्हाला ते मिळू शकतं, ते तिथून तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर ही डॉक्युमेंट तुमची 10वीचा 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी लागतात. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं जे आपलं अधिकृत वेबसाईट आहे त्या बोर्डाच्या वेबसाईटवरून हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरता येतो. त्या फॉर्मसाठी साधारण 1000 पर्यंत 700 ते 1000 पर्यंत फीज आकारली जाते आणि त्या माध्यमातून तुम्ही 10वीचा 17 नंबरचा फॉर्म भरू शकता. तो फॉर्म भरल्यानंतर 10वीचा झाला, आता यानंतर आपण 12वीचा बघूया. 12वीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 10वीचं मार्कशीट लागतं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागतं किंवा 10वी किंवा 11वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला लागतो. त्यानंतर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं, मोबाईल नंबर लागतो. तर ही साधारण आपल्याला 12वीसाठी डॉक्युमेंट लागतात. तर विद्यार्थ्यांनी ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी हे डॉक्युमेंट रेडी करावे आणि हा फॉर्म भरल्यानंतर मग तुम्हाला एक सेंटर चॉईस केलं जातं आणि त्या सेंटरच्या जागी जाऊन तुम्हाला वेळोवेळी जे काही बोर्डाचे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला असाइनमेंट असतील, प्रॅक्टिकल्स असतील, ओरल्स असतील, तर ते त्या सगळ्या जे एक्झाम्स आहेत किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे कंप्लीट करून तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. त्या कॉलेज किंवा शाळेमध्ये जाऊन तुम्हाला त्या सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे. त्यानंतर मग तुमचं हॉल तिकीट येतं, हॉल तिकीट आल्यानंतर मग तुम्ही बोर्डाची परीक्षा देऊ शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.